वाटे लॉकडाऊन तर वर्षभर वाढतच चालले राव हे गरीबाचे खायचे वांदे व्हायले धंदे पाणी बंद आहेत. बरोबर आहे राव तू म्हणतोस ते बी बरोबर आहे. पण शासनाकडे बी दुसरा काय पर्याय रे पेशंट वाढायलेत पण गरीबाच्या खायची सोय केली पाहिजे त्यांनी. धंदे पाण्यावाल्याचं बी काहीतरी बघितलं पाहिजे. आता 1.5 महिना झालं धंदे बंद आहेत पण बँकेचे हप्ते टायमावरच भरावं लागते त्याचं काहीतरी त्यांनी सूट दिली पाहिजे. जाऊ दे आपण काय लय मुख्यमंत्र्याचे उगं शेजारी असल्याने हाणलो गप्पा. आपल्याला कोण विचारतंय किती बोंबललो तरी आपण कवा बी हितच ते नासके नेते तिवारी शेठ आणि राजा भाऊ. हो राव तेवढं आहे राव. आपल्या देशात प्रत्येक पुढारी करोडपती पण देशावर असं काय संकट आलं की भीक मात्र जनतेकडेच मागते तर अवघड आहे. लांबून बोलून खुशी दिसत नाही तर जावा तिकडे चिकूच्या बागात दोघांनी. अरे काय अक्कल आहे का तुला ते सोशल डिस्टन्सिंग तसलं काय असतं ते कळतं का नाही. अरे दोस्ता सोशल डिस्टन्सिंग असतं रे ते. बरं बसिनं अरे तुला बी काय अक्कल विक्कल आहे का नाही काय मिठ्या हाणायला मुक घेत्याचा. येड्या ले जवळचा दोस्त आहे माझा देव पुण्याला असतोय देव 6 महिने श्रीमंत झालाय देव. असं आहे का. बरं आहे मग चांगल्याच मोठ्या कंपनीमध्ये कामाला दिसते ते. किती रुपये रोज देते तर. अरे फ्रेंड तिथं रोज नसतात वर्षाचं पॅकेज असतं डायरेक्ट. तिथं असं मी कामाला नाही आहे कारण की माझी स्वतःचीच एक मोठी कंपनी. अरे काय एवढं शुद्ध बोलायला माझं टाळकं हलतं ना तुला माहिती ह्याला नीट बोलायला सांगा त्यातलं शुद्ध बोललं आपलं मी दगड बिगड घालीन त्याला नीट सांग त्याला समजून नीट. घपना शिंगुळे मी का जाळायला लागली पुण्यात असतंय ते सुधारलेलं आहे ते. अरे मग पुण्यात राहते तर भाकरच खात असेल ना का म्हशीचं शेण खात आहे. अरे काय आपली बोली भाषा संस्कृती लोकांसाठी बदलायला आपल्याला नाव पटत तसलं काय यायला 1.5 दिवसात आणि कोल्ह उसात 2 वर्षात पुण्या मुंबईला काय जाते आणि तसलं व्या करून बोलतात. आपण नाव कुणाला तसलं आपली बोली भाषा आपण नाही बदलत मग समोरचं हसलं तरी आपल्याला घंटाना फरक पडत मग. आता तिकडे बोललं म्हणाव त्या लोकायला इथं बिडत आलं ना आता काय फ्युचर काय होणार त्याला नीट समजून सांगा ना तर बघ मी तुला दगड बिगड घालीन. फ्रेंड काही प्रॉब्लेम आहे का. नाही नाही काय नाही आहे ते मला एक विचारायचं होतं तुम्ही पुण्यात पेठेत राहता का. वॉट अहो सदाशिव पेठेत हो. नो नो नाही ते तिथले पण लोक असे शुद्ध बोलतात ना म्हणून मला वाटले. मी बी कळशाच्या सारखंच बोलायलो. अरे मग भाऊ कशी चालली लाईफ. अरे काय झाले. नाही ते कुणाल तरी बाळू म्हणलं माझं. अरे मलाच म्हणतोय ते बाळू मलाच. अरे कार्ट्या बाळू नाही तो बाळ्या आहे बाळ्या. अच्छा बाळ्या त्याचं रेकॉर्ड उडगे मी माझं मस्त आहे बघ. मी बी ठरवलं आहे आता तुझ्यासारखं सक्सेस व्हायचं शॉर्टकटमध्ये. होशील रे बाळू होशील. बरं फ्रेंड तुझं नाव काय. आपण गोटू शेख गोट्या म्हणतात मला गोट्या. अच्छा बिडकर आहे बिडकर. बिडकर का. तिवारी शेठच्या हाताखाली काम करतो त्यांचा धडाडीचा कार्यकर्ता आहे. त्याला सगळं माहिती बाकी आपल्याला काय सांगायची गरज नाही. पण टाईम पडला तर कष्ट बी करतो इमानदारीने काम करतो आणि इमानदारीने काम करूनच मोठा होणार. बरं बरं. अरे बाळू तुझी कशी झाली कॉलेज लाईफ भविष्याचा काय विचार वगैरे केला का नाही. कष्ट वगैरे तर ठीक आहे पण कष्ट करून पण तो सक्सेस होईन का नाही याची गॅरंटी नाही. अरे कॉलेज लाईफ आपली लय मस्त होती. पुरी सल्लू सल्लू म्हणून माझ्या मागं असायचं. सल्लू नाही बल्लू म्हणत असतील ते मुगली मधलं ते अस्वल बल्लू नाही का ते चुकून तुला सल्लू सल्लू ऐकू आलास. गुपखाना तू गुपचीप राहणार मला काय त्याच्याकडून टिप्स घेऊ दी तू राबी खरीच. बरिल्या मला बी तुझ्यासारखं शॉर्टकटमध्ये सक्सेस व्हायचं आहे सांग ना काहीतरी. हो हो सांगतो तुला इकडे. खरं म्हणजे एक आकडा लावलं की डायरेक्ट श्रीमंत. अरे म्हणजे तू काय आता मटका खेळणार का काय. अरे काय ऐकायला भुरट्याचं ठीक आहे हे चिंगुळ. अरे घर बरबाद करून घेशील काही नको उभं कुठं करू आहे ना मटकान बुटका ह्याच्यात कुठ भरतो इथून आम्ही आमचं बघतो काय. उठ उठ तू इथून ऐक माझ. अरे तू नीट ऐक माझ.
मोठा माणूस आहे ते मोठा माणूस 3 लाख रुपये उधार घेतले त्यांनी माझ्याकडून देतो म्हणून डबल करून असे लय जणांकडून घेतलेत त्याने अजून आणि राहणार नाही फिरतोय तुला वाटलं भूट्या सापडणार नाहीस तरी म्हणलं हे आता नी इकडं तिकडं बघत घाबरले गत काय येते करे कारट्या ओर बिघडतो का अरे भुरट्या काय म्हणला तू कष्ट करून माणूस सक्सेस होत नाही शॉर्टकटनी सक्सेस होत अरे भुरट्या तुला एक सांगू का मी बी लय मोठा माणूस नाही पण एक मला माहिती कष्ट जर प्रामाणिक असतील ना तर सक्सेस उशिरा का व्हायना पण भेटतच आणि ते कायमस्वरूपी राहत कारण की घर बांधण्यापेक्षा राजवाडा बनायला उशीरच लागत असतो न्यायाला आणि तुमचे पैसे नाही दिले बैलगाडी झुपा नाही तर नांगराला झुपा म्हणजे ह्याला कळायला पाहिजे कष्ट करणारे पैसे लुबाडल्या कसं होते खरं डोळे उघडले सार का माझे मी आता इथून पुढे कष्टाने सक्सेस होईल. नमस्कार मित्रांनो, कसा वाटला आपला आजचा भाग कमेंट मध्ये नक्की सांगायचे. आणि आजचा आपला व्हिडिओचा हेतू होता की सक्सेसला शॉर्टकट नसतो, सक्सेसला फक्त आणि फक्त एकच पर्याय ते म्हणजे कष्ट. उशिरा का व्हायना पण तुम्हाला सक्सेस भेटणार, तुम्ही कष्ट करत राहा, एवढंच आम्हाला या व्हिडिओमधून सांगायचं होतं. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा, लाईक करायला विसरू नका आपल्या प्रत्येक बीडकर मित्रापर्यंत, शेअर करायला विसरू नका आणि पात्र बीडचे हिरो आणि मटका लावू नका करावा. ऍक्शन. हो राव तेवढं आहे, विसरलो. ऍक्शन. हो राव तेवढं आहे आपल्या आपल्या गल्लीत लय वाटते पुढारी न्यायाला आणि तुमचे पैसे नाही दिले बैलगाडीला झोपा नाही तर नांगराला झोपा म्हणजे ह्याला कळायला पाहिजे कष्ट करणाऱ्याचे पैसे म्हणले गोठे खरंच डोळे उघडलेच राहतो माझे चल मी आता इथून पुढे कष्ट परिंदा है तू दिखला दे जिंदा है तू बाकी है तुझ में हौसला तेरे जुनून के आगे अंबर बना है मांगे कर डाले तू जो फैसला.